नमस्कार मित्रांनो नवाघडी नवराज्य बावीस मेच्या भागामध्ये वर्षा आणि सुलक्षणा बोलत घरात येतात काय गो सुंदर पावभाजी होती तेवढ्यात त्यांना रागव येतो आई म्हणते काय रे तू कधी आला तो तो कधीचाच मी बघितलं तुम्हाला तुमच्या सगळ्यांची छान जेवणं चालू होती वर्षामध्ये दादा यायचं ना असं काय तो तो नको उगाच माझ्यामुळे तुमच्या आनंदावर उरजन मी आलो असतो तर सगळ्यांचाच मूड खराब झाला असता म्हणून नाही आलो आई त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते बरं जाऊ दे तुझ्या बायकोला तुझी खूप काळजी बरं का तों तो तो म्हणजे तिने ते हे बघ तुझ्यासाठी तिने पावभाजी दिली आहे आणि फक्त पावानी भाजी नाही दिली आहे हे बघ ही भाजी आणि मॅडमनी हे लिंबू दिलेत तुला बारीक बारीक तुकडे करून आणि हे बघ कांदा किती बारीक चिरला आहे घोससाठी तिच्या रागो डबा उघडतो आणि पावभाजीचा सुगंध घेतो तिवं ते हे बघ आणि पाव दिलेत अगदी कुरकुरीत करून राघवच्या नाकाजवळून डबा काय लांब होत नाही वर्ष आणि सुलक्षणा बघते आणि म्हणते ए असं असं काय करतोय खा की जरा आई म्हणते बाई ग आज खूप दिवसाने आमच्या तोंडाला पावभाजी लागली हसून म्हणते बरं झालं तुझ्या बहिणीने भात पावला वर्ष म्हणते आई काय ग आणि राघवला म्हणते अरे कळलं ना तिचं मन किती गुंतलंय तुझ्यात आई म्हणते खरंच रे रागवा राघव पावभाजी खातो आणि बघतच राहतो आईकडं बघतो वर्ष म्हणते काय दादा कशी झाली पावभाजी आई म्हणते वर्षा आता तू काय उत्तर देण्याच्या मनस्थितीत आहे का खाऊ दे त्याला त्याच्या बायकोने बनवलेली पावभाजी इकडे बाबा म्हणतात आनंदी खरंच या गोळ्या घ्यायचा कंटाळा आला ती खरंच बाबा पण गोळ्या तर घ्याव्याच लागतील ना ते म्हणतात हो तू हट्ट करते ना म्हणून घेतो आता आनंदी जायला लागते ते दोघं म्हणतात आनंदी तू पण इथेच झोप ना इथे इ सी आहे तिन ती बाबा हे इ सीचा मला खूप त्रास होतो मी हॉलमध्ये पांख्याखाली झोपते आनंदी निघून जाते मालती पाटकरांकडे बघत असते ते म्हणतात काय गं अशी काय बघतेस ती ती लेख घरी आली तिचे खूप लाड करताय ना खरं तर आनंदीसाठी पावभाजी करायची होती ना पण स्वतःला सांगून तुम्ही करून घेतली ते म्हणतात मालती माझ्या मनावरचं माझ्या डोक्यावरचं खूप मोठं वजं उतरलंय आनंदी आल्यामुळे तू बघितलंस का तिला तिच्या कामाचा चेक मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद किती ओसंडून वाहत होता ना तुम्ही ती खरंच हो आनंदीने कायम असंच आनंदात राहिलं पाहिजे आनंदी हातात चेक पकडून हॉलमध्ये जात असते तेवढं तिला आठवतं राघो ओरडतो आनंदी बाहेर ये बरं तिने ती आले आले हॉलमध्ये जाते आणि म्हणते काय झालं तो म्हणतो बस एक गृहस्थ आलेले असतात तो हे बघ मी यांना बोलवलंय आपले दोन बँक अकाउंट ओपन करायचेत एक आपलं जॉईंट अकाउंट आणि तुझं स्वतःचं एक सेपरेट आनंदी म्हणते दोन दोन खाती कशाला तुमच्या एकट्याचंच उघडा ना बँकेत खातं म्हणतो जॉईंट अकाऊंट यासाठी की घरात जे खर्चाला पैसे लागतील ना ते मी ह्यामध्ये टाकणार आणि तुझा स्वतःचा खर्च आहे ना ते पैसे मी तुझ्या अकाउंटला टाकणार ते तुझे पैसे ती द्या हो माझी कसली पैसे मी कुठे कमवते हो पैसे तो तर ठीक आहे आत्ता नाही पण पुढे कमवशील हो ना भविष्यात काय घडेल कुणास ठाऊक हे घे तुझं कार्ड तुला काही हाऊसमूस करायचे असेल त्यामधून पैसे काढ आणि कर आनंदीला हे आठवल्यावर ती पर्समधून एक कार्ड काढते आणि त्यावरील नावं असते आनंदी राघव कर्णिक आणि म्हणते माझ्या भविष्याची तरतूद तुम्ही करून ठेवली तुम्ही नसताना तर मी स्वतःच्या पायावर कधीच उभी राहिली नसते स्वतःच्या पायावर उभी राहायचं स्वप्न तुम्ही मला दाखवलं आज आपलं नातं फार बरं नाही आहे पण मला पैसे मिळालेत माझे कामाचे हे मी तुम्हाला सांगायलाच हवं ना मला माहिती आहे हे कळल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होणार इकडे राघव रामाच्या फोटोसमोर उभा असतो आणि म्हणतो आनंदीशी लग्न करताना मी तुझं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं तिचं स्वतःचं असं मी तिला का कधीच काही दिलं नाही मंगळसूत्र बायको म्हणून ना त्याचा दर्जा आता मी तिच्या हक्काचं मंगळसूत्र घेऊन आलो मी द्यायला गेलो होतो पण ती तिच्या कामामध्ये रमली होती आता मी हे लवकरच देईल आणि मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करील आनंदीला मी नेहमी तुझ्या नंतरची व्यक्ती असंच मी तिला पाहत आलो आणि ह्या गारात तिला कायम दुय्यम स्थान मिळालं तिच्या भावनाचा विचार करण्यात कायम मी कमी पडलो पण मी तिला सांगणार ती किती महत्त्वाची आहे हे सगळं बोलत असताना आनंदी लिफ्टमधून वर येते तो तो रमा मला माहिती आहे तू खूप समजूतदार आहे आता मी मूव ऑन करतो आणि मला माहिती आहे मी उचललेलं पाऊल तुला नक्कीच आवडेल आनंदी दारात येते आणि बघते तर दार फक्त लोटलेलं असतं ती अगदी आनंदात आत जाते आणि बघते तर रागो रामासमोर उभा तो तर रमा काही झालं तरी आयुष्यात आपल्याला खचून चालत नाही ह्या गोष्टीची मला पूर्ण जाणीव आहे रमा तू माझ्या आयुष्यात आहे होतीस आणि राहणार तेवढ्यात आनंदी म्हणते काय करताय तुम्ही तो मागे बघतो आणि म्हणतो आनंदी आणि घाईघाई तिच्याजवळ जातो तिमे तिम्ही तुम्हाला मूर्ख वाटते का तुमच्याकडून आशा लावून बसले की कदाचित तुम्हाला कधीतरी ह्या गोष्टींची जाणीव होईल रमाताईचं अस्तित्व मी कधीच नाकारलं नाही मला माझी जागा हवी आहे तुमच्या आयुष्यात माझी काही किंमत आहे की नाही हो तो तो आनंदी तुझा काहीतरी गैरसमज होतो मी रमासमोर तुझ्याबद्दल ती मधी बास आता रडत म्हणते तुम्ही नका बोलू माझ्याशी ती जात असते तो तो आनंदी ती ती नका नाही येऊ माझ्या पाठीमागे तरी पण राघव तिच्या मागे पळत जातो तेवढ्यात बाबा येत असतात ती रडत आतमध्ये शिरते ते म्हणतात अरे तू अशी रडतीस का काय झालंय तुला बोल ना आणि हा इथे का आलास याने पुन्हा तुला त्रास दिला का तो तो नाही बाबा आनंदी तुझा खूप मोठा गैरसमज झाला आहे अगं मी तुझ्याबद्दलच बोलत होतो आणि तू समजतेस ना तसं काहीच नाही आहे ती ती बाबा ते म्हणतात हे बघ रागव आता ती इथे तुझी बायको म्हणून नाही आहे माझी लेख म्हणून राहते आणि नेहमीप्रमाणे बाबा त्याला खूप बडबड करतात आणि दार लावून घेतात आनंदी बाबांजवळ हो जाते आणि म्हणून बाबा मला वाटलं हे चेक बघून खूप खुश होतील पण मला वाटतं फक्त मीच त्रास करून घेते मला असं रोज वाटतं ते स्वतःच्या मनाची तयारी करतील आणि मला घ्यायला येतील बाबा मी दाखवत नसले ना तरी माझ्या मनात ती आशा जिवंत आहे पण यांना काहीच फरक पडत नाही बाबा मी नाही त्रास करून घेणार मोठ्याने रडत म्हणते बाबा मला नाही राहायचं इथे मी गावी जाते त्यांना काही फरकच पडत नाही राघो दाराबाहेर असतो आणि म्हणतो आनंदी मी कसं सांगू तुला मी एवढ्या मोठ्या चुका केला की माझ्यावर तुझा विश्वासच बसणार नाही सकाळी आनंदी उठते आणि बाबा आणि तिच्यासाठी चहा करते ते म्हणतात आनंदी तू त्याच्या वागण्यावरून स्वतःचं भविष्य ठरू नकोस हे तुझं घर आहे तू पाहिजे तेवढे दिवस इथे राहा कायमची राहिली ना तरी मला आवडेल आता मात्र आनंदीचा मूड बदलतो तेवढ्यात मालती म्हणते आनंदी तुला कामावर जायचं ना थांब मी डबा भरते खाली बबन आतू लाडवत असतो तो म्हणतो ए सोड मी इथला जावं ये माझा हक्क आहे बबन म्हणतो ए जबाबदारी कळत नाही आणि हक्काच्या गोष्टी करतोय चलनी गेथून दोघांच्या मारामाऱ्या चालू असतात तेवढ्यात आनंदी ओरडते बबन अतुल आनंदीकडे पळत म्हणतो वहिनी सांगा ना याला मला फक्त वर्षाला भेटायचंय पण बबन मात्र त्याला ढकलत मागे नेतो तो तो, तो वहिनीसमोर माझी इज्जत काढतो परत पळत आनंदीकडे जातो आणि म्हणतो याला सांगा ना माझी इज्जत म्हणजे कर्णिकांची इज्जत बबन ओढायला लागतो पण अतुल मात्र त्याला जोरात ढकलतो आणि वर पळत जातो आनंदी म्हणते हा त्यांना त्रास देईल का आता बबन म्हणतो थांब मी बघतो ती तिनयने तू थांब मी बघते इकडे वर्षा ऑफिसची तयारी करत असते तेवढं जोरजोरात बेल वाजते दुघी म्हणतात अरे कोण बेल वाजवतंय वर्षा दार उघडते समोर अतूल तर तुम्हाला काय वाटतं आनंदीने असा गैरसमज करून घ्यायला नको होता का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद